सिन्नर येथील निराळे या ठिकाणी 2 दिवसीय श्री बुवाजी बाबा यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून आज मंगळवार दिनांक 21 रोजी या यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला। आज निराळे गावातून भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या पालखीमध्ये नाचणारे घोडे, शोभेसाठी आणलेले उंट हे प्रमुख आकर्षण ठरले। या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील व गावकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पालखी संपन्न झाल्यानंतर बुवाजी बाबा यांना पोशाख चढवण्याचे शुभ कार्य ग्रामस्थांच्या हस्ते पार पडले। यानंतर गावकऱ्यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला। या 2 दिवसाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून बुधवारी दिनांक 22 रोजी बुवाजी बाबा यांच्या मंदिराच्या भव्य दिव्य कमानीचे उद्घाटन आदित्य साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख तसेच खासदार संजय जीराव उत्साहेब यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। तसेच हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे। त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत बिर्ला यांच्या बिर्ला आय हॉस्पिटलच्या वतीने भव्य मोफत डोळे तपासणी शिबिर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे। पालखी गावात नेले, मिरून आणली, पालखी मिरून देवाला पोशाख चढला व जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला। सकाळी उद्याला सकाळी हरिभक्त इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होणार आहे व आपले राऊत यांच्या हस्ते कमानीचं उद्घाटन होणार आहे 11 वाजता। तिथून पुढं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। निराळे बुवाजी बाबा देवस्थान निराळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक एक दिनांक 21 फेब्रुवारी आहे। आज सकाळी देवाची पालखीची मिरवणूक झाल्यानंतर देवाला पोशाख चढला। पोशाख चढल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। 22 रोजी सकाळी इथं महायज्ञाचा कार्यक्रम चालू आहे। यज्ञ झाल्याच्या नंतर इंदुरकर महाराजांचं कीर्तन आणि प्रसिद्ध बिर्ला डॉक्टर नाशिकचे त्यांचं उद्या शिबिर आहे डोळ्यांचं मोफत तपासणी ते झाल्याच्या नंतर ते दिवसभर 9 ते 5 वाजेपर्यंत चालणार सकाळी उद्याच्या नंतर इंदुरकर महाराजांचं कीर्तन होणार। खासदार संजय रावजी साहेब उद्या त्यांच्या हस्ते कमानीचं भूमिपूजन व कळसरण सोहळा होणार। तर या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य महंत उमाजी दादा पुणेकर व परमपूज्य महंत बबनराव महादू सांगळे यांनी केले आहे। वृत्तसंकलन विभाग नाशिक, लोकशाही न्यूज नाशिक।